वळूयात पुढच्या बातमीकडे. केवळ 200 रुपयांची उधारी चुकवण्यासाठी केनियातील एका खासदारानं थेट औरंगाबाद गाठलाय आणि उधारीचा परतावा म्हणून तब्बल 10 पट रक्कम परत केलीये. हो, हे खरंय. औरंगाबाद मधील काशीनाथ गवळी यांची 200 रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियातील एक खासदार तब्बल 30 वर्षांनी भारतात आलाय. ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड डोंगी याची. सध्या केनियाचा रहिवाशी असलेला रिचर्ड शिक्षणासाठी औरंगाबाद येत होता. त्यावेळी परिस्थिती जेमतेम, खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची 200 रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल 30 वर्षांनी परत आलाय. तब्बल 30 वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि औरंगाबादेतील काशीनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळी वेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीनं अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून औरंगाबादच्या गवळी कुटुंबियांना झाली. अंदाजे 25-30 वर्षापासून त्या आजी आले होते आमच्याकडे. नाही, 90-90 च्या बाजूला. त्याने तुम्हाला शोधलं कसं? खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण औरंगाबादेत झालं होतं. मौलाना आझाद कॉलेज मधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते औरंगाबादेत एकटे राहायचे. खाण्याची राहण्याची सगळी चढचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडे नगर मध्ये काशीनाथ गवळी यांचं किराणाचं दुकान होत. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथे यायची. रिचर्ड ही त्यापैकीच एक. रिचर्डला काशीनाथ काकांनी मदत केली आणि त्याला राहायला घर मिळालं. इतकंच नाही तर खाण्यापिण्याच्या वस्तूही तो काशीनाथ काकांच्या दुकानातूनच घ्यायचा. 1989 मध्ये त्यानं औरंगाबाद सोडलं. त्यावेळी काशीनाथ काकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती. काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्याची पावलं आपसुकच औरंगाबादकडे वळली आणि त्यानं शोध घेतला तो काशीनाथ काकांचा. तब्बल 2 दिवस त्यानं काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली. ही भेट रिचर्ड साठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली. काकांना पाहून तो रडायला लागला. खरं तर काकांच्या नीटचं लक्षातही नव्हतं, मात्र रिचर्डनं ओळख दिली आणि काकांना सगळं आठवलं. काशीनाथ गवळी यांना भेटून आनंद झाला. पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे असं लोक म्हणतात, मात्र हे मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे अशा शब्दात रिचर्डने आपल्या भावना व्यक्त केल्यात. वेल फॉर मी रिटर्निंग द मनी इज अ व्हेरी इमोशनल थिंग. इमोशनल बिकॉज द ऑल द मन इन सगाहुरी बिलीव्ड इन मी अँड दे टूक मी अप एज हिज चाइल्ड अँड दे गेव मी द सपोर्ट व्हेन आई नीडेड इट मोस्ट. And I promise myself that someday when I get my money and I'm able, I'll come back to Aurangabad just to say thank you. And I was happy that I did that with my wife, who was on my side, and she witnessed me fulfilling my promise as a young boy. And as I told you, I came to India when I was only 19 years, and now I'm an old man, a senior leader, so it's quite emotional for me. And number two, there's another man, Randrod. I have looked for him everywhere and anywhere. I can't meet him. I have had a chance of meeting some of my professors just to say thank you to them. And of course, I look forward to bigger things happening between Kenya and India, and even at personal level, where I can be able to help. I'll be very happy to help and support the cause for India. Pardon? Well, I left Aurangabad in 1990, towards the end of 1995 is when I left Aurangabad. And yes, I did a business course, a management course, and I'm happy the knowledge that I got from here has helped me a lot.